तर आमाशय सो हत्वाग्निम सामो मार्गान पिधायत विदधाती जरमदोषा तस्मात पूर्वीत लंघन आहे. त्याच्या एका श्लोकामध्ये आमाशयाची संप्राप्ती तर सांगितली पण त्याच्याबरोबर चिकित्सा सुद्धा सांगून टाकली किंवा तस्मात पूर्वीत लंघन. आता आमाशय म्हटल्यानंतर लंघन हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. आणि शोधन किंवा लंघन, लंघनामध्ये शोधन येतं. परत नुसतं लंघन म्हणजे उपास असं त्याचा अर्थ नव्हे. लंघन म्हणजे दोष कमी करणं. मग दोष कमी कर केव्हा करायचे तर त्यावेळेला लक्षात असावं की दोष आहेत आणि ते कमी आपल्याला करायचे आहेत. आम आम हा दोषच आहे. आम शाखागत होतं. हत्वा अग्निम आमाशयस्तो हत्वा अग्नि सामो मार्गान पिधायत सगळ्या रस्ते बंद करतो. विदधाती ज्वरम दोषा तेव्हा ज्वर निर्माण होतो कारण ते जो अग्नी असतो तो शाखागत होतो आणि मग नंतर तो आम पचवायला सुरुवात करतो. इथे ज्वराची संप्राप्ती आपल्याला जास्त समजली पाहिजे. तापात खायला द्यायचं नाही कोणत्याही पात्र पचन होईल असं वगैरे काय दिलं तर चालतं मनोका वगैरे असं. पण तुम्ही दूध भात किंवा भाकरी पोळी असं काही द्यायचं नाही. लगेच आम निर्माण होतं ना. आम झाला की तो ताप उतरणारच नाही कारण तो शाखागत होत राहील आणि ते त्याच्याकरता अग्नी शाखागत होणार आणि टेम्परेचर चालूच राहील. अशी अडचण तिथे आहे. तर त्याने सांगितलेलं आहे की सद्यो भुक्तस्य संजाते ज्वरे साने विशेषता खाल्लं आणि ताप आला तर त्याला मार्ग एवढा की ते काढून टाकायचं. ते सगळं बाहेर निघून गेलं अन्न जे खाल्ल्याबरोबर ते ताप आल्यानंतर तर ताप आल्याबरोबर ते बाहेर काढून टाकलं तर शाखागत आम लगेच कोष्टात येतो आणि टेम्परेचर उतरून जातो. म्हणजे आमाशी त्याचा जास्त संबंध आहे कारण आम हा जड असतो. रक्तवाहिन्यांमध्ये त्याचं सर्क्युलेशन नीट होत नाही आणि त्याच्यामुळे इतर लक्षणं निर्माण होतात. त्याच्यामध्ये अंगमर्द ज्वरक का असो पिपासा गुरुगात्रता हे पहिल्यांदा लक्षात निर्माण होतं. अंगमर्द अंग दुखणं जडपणा येणं वगैरे किंवा तहान लागणे अशा प्रकारे आणि टेम्परेचर जास्त वाटणं ताप उष्णता जास्त वाटणं ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. म्हणून त्याने सांगितलं की सद्यो भुक्त असे खाल्लं की लगेच वमन देऊन टाका. वमन दिलं की निघालं सगळं. एकदा बाहेर निघून गेलं की मग तो आम जो शाखागत झालेला असतो तो कोष्टात आपोआप येतो. अग्नीमुळे बाकीचा फसतो आणि नंतर ताप कमी होतो. आता काही वेळा घाम येतो तर शाखागत जो आम असतो तो बसला तर घाम येतो एरवी नाही. बाकी मग कोष्टात आल्यावर टेम्परेचर आपोआप उतरतं आणि घाम जो थोडासा आलेला असतो तो गेला तर समजायचं की आता ताप येणार नाही परत. अशा पद्धतीने हा साधा ताप आता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला लोकच सांगतात मला फ्ल्यू झाला आहे. म्हणजे तुम्हाला त्याची डायग्नोसिस करायची गरज राहत नाही. तो म्हणतो की नाही मला मलेरिया झाला आहे तर तो तपासूनच आलेला असतो तिकडनं किंवा मला मलेरिया झाला आहे बघा. त्याच्यानंतर टायफॉईड आहे डॉक्टर रिपोर्ट देतात रक्तात ते किंवा हे किंवा याला टायफॉईड झालेला आहे त्याच्यामुळे मग काय करणार हा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे ना. मग ते म्हणणार की तुम्ही त्याप्रमाणे आता आपला जो काय क्रायटेरिया आहे वातज पित्तज कफज वातपित्तज पित्तकफज कफपित्तज असे जे ज्वराचे प्रकार या ठिकाणी त्यांनी सांगितले त्या लक्षणांवरून आपण ती चिकित्सा करताना उपयोगी पडते. परंतु प्रत्यक्षात जेव्हा तापाचा पेशंट येतो तेव्हा ते त्याचा उपयोग होत नाही. फक्त ती आमावस्था पश्चमनावस्था आणि पक्वावस्था या तिन्ही अवस्था आपल्याकडे लक्षात ठेवावं लागतं. आलं तरच ते आमाची चिकित्सा आपल्याला करता येते. साधा फ्ल्यू असला गरम पाणी प्यायलं आम नाहीसा झाला ताप कमी होतो एका दिवसात दोन दिवसात तीन दिवसात. आमावस्था तापाची मोठा ताप आहे. आमावस्था असली तर ती तीन दिवस असते. पश्चमनावस्था असली तर ती तीन दिवस असते आणि पक्वावस्था असली तरी ती तीन दिवस असते. परंतु तेवढ्या नंतरही भागत नाही तर जीर्णावस्था असते त्याच्यानंतर तर तीन त्रिक नऊ आणि तीन शेवटचे म्हणजे बाराव्या दिवसापर्यंत टेम्परेचर चालतं त्याच्यानंतरही चालूच राहतं. अशी परिस्थिती निर्माण होते. आपल्याकडे बागभटाने ह्या बाकी इतकं बारीक आणि बारीक लक्षणं सांगितलेली आहेत आणि अवस्था सांगितले आहेत त्यामुळे आपला माणूस ज्याने आयुर्वेदाचा अभ्यास केला तो असा घाबरून जाणार नाही किंवा आता ताप उतरत नाही काय करावं हे नाही द्यायचं ते द्यायचं
त्याने द्यायचं हे द्यायचं हे इन्व्हेस्टिगेशन कर असं आपल्याकडे करायची गरज पडत नाही. आपल्याला लगेच लक्षात येतं हा आम आहे हा आम नाही. आम होईपर्यंत आपण लंघन द्यायचं. लंघन झालं मग ताप उतरत नाही. मग पित्त आहे का ते पाहायचं. मग पित्त येतं 10 कमी होईपर्यंत आपण त्याची काळजी करायची. आणि तो 10 कमी झाला म्हणजे पित्त निघून गेलं. नुसतं वातप्रधान अवस्था राहते. अशा पद्धतीने आपल्याला विचार करता येतो. लक्षणं दिसतात आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की अरे हा इथपर्यंत चालला आहे बरं का तापातात. आपल्याला काळजी करायची गरज नाही. पण घाबरून जातात तापाला मग काही पॅरासिटेमॉल देतात काही देतात. त्याच्याने काय होतं की टेम्परेचर फक्त तो शाखागत ते बिहाविकाशी औषधं असतात ती पोटात जातात. विषारी औषधं असतात शाखागत होतात आणि तिथला आम कमी होतो शाखागत रक्तातला. त्याच्यामुळे काय झालं तात्पुरता घाम इथून बरं वाटतं. पण ताप आमाशयामुळे येतो त्यामुळे आम तसाच राहतो आणि परत थोड्या वेळाने ताप येतो आहे की नाही. म्हणजे त्याचं ताप उतरत तर नाही पण तात्पुरतं बरं वाटलं असं त्यांचं गैरसमज होतो. आणि मग नंतर ते लांबच जातं आणि त्यांच्याकरता जो टायफॉईड आहे किंवा दुसरा ताप आहे तोसुद्धा 42 दिवस चालतो. अशा पद्धतीने आजही आहे. म्हणजे असं काही नाही की बाबा त्यांनी लगेच काही मध्ये बळजबरी करतात कॉर्टिसन देतात किंवा काही करतात त्याच्याने थोडासा ताप कमी झाल्यासारखा वाटतो. पण विकनेस इतका येतो थकवा की तर उठू शकत नाही पेशंट. अशा पद्धतीने थोडीशी जरा निराळी पद्धतीची चिकित्सा आहे ती. आपल्याकडे आम कमी झाला की ताप उतरला की फ्रेश वाटतं उठून बसतो माणूस फिरायला लागून जातो लगेच. हा जो फरक आहे तो आपल्या या आम कमी झाल्यामुळे जी संप्राप्ती आपण केली आणि ज्यावेळेला खाल्ल्याबरोबर ताप येतो तो तर लगेच निघून जातो. आपल्याकडे हे वाग्भट चरक आणि शिश्रुत हे तीन ग्रंथांमध्ये तापाचं वर्णन अतिशय उत्कृष्ट आणि इतक्या अवस्था दिलेल्या आहेत. वाग्भटाने 175 श्लोक दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 120 अवस्था आहेत नुसत्या. 120 अवस्था इतक्या प्रकारे माणसाला ताप येऊ शकतो 120 प्रकारे. आणि त्या सगळ्या अवस्था क्रमाने दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरची चिकित्सा क्रमाने दिलेली आहे. इतकं व्यवस्थित टिपण आणि मार्गदर्शन दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाचं नाही. इतकं सुंदर आहे. चरकाचं 346 श्लोक आहे. 346 श्लोकामध्ये त्याने अर्धा भाग चिकित्सेसाठी घातला अर्धा भाग निदानासाठी घातला. त्याच्यामध्ये चिकित्सा ॲड केली नाही. आणि मग चिकित्सा सुरू केली त्यावेळेला प्रत्येक अवस्थाची चिकित्सा निर्णयाने दिली चरकाने. आणि नंतर शुश्रुताने काय केलं तर शुश्रुताने दोषांप्रमाणे विभाग केले त्या सगळ्या ज्वराचे. आणि मग नंतर संनिपात ज्वरापर्यंत त्यांनी ती चिकित्सा 324 श्लोकांमध्ये दिलेली आहे. आल्या लक्षात. आणि त्या त्या वेळाबरोबर ती त्याच त्या वनस्पतीचे औषध काढे वगैरे बरोबर देऊन ते त्यांनी केलं. अर्थात त्या दोघांचं संकलन एकत्र करूनच त्या वाघभटाने निराळ्या निर्माणने केलं नाही. पण जे महत्त्वाचं आहे तेवढं मात्र त्याने घेतलं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण ज्वराचा इतका विस्तारपूर्वक विचार आधुनिक शास्त्राने केलेला नाही. आला डास चावला ताप आला आणि त्या डासाला मारलं की यांचं काम झालं अशी बरी स्थिती निर्माण होतं. तर ते अशा पद्धतीने चिकित्सा होत नसते. चिकित्सा अशी असते. आता उदाहरणार्थ टायफॉईड आहे. टायफॉईड म्हणजे आम्ही टायफॉईड निराळ समजत नाही. आमावस्थेमधला पश्चमानावस्थेमधला भाग असा आपण ते पाहतो. 3 दिवसात ताप उतरला नाही आम तसाच राहिला. खाणंपिणं केलं गेलं चुकून मग तो ताप तसाच राहिलेला तो काय करतो जास्त वेळ तिथे राहतो. आता तुम्हाला माहिती आहे की आपण सकाळी स्वयंपाक केलेला असतो आणि संध्याकाळपर्यंत सकाळची भाजी पोळी भाकरी खातो समजा. पण भाजी आज खराब होऊन जातात उन्हाळ्याच्या दिवसात तरी. फ्रीजमध्ये असल्या तरी काही तेवढ्या चांगल्या टिकत नाही खात नाही आपण म्हणजे खराब होतात. याचाच अर्थ 4-6 तासांमध्ये जर खराब होत असतील तर आठवडाभर अन्न लहान आतड्यामध्ये पडून राहिलेलं आहे तर ते सडणार नाही का. सडलं म्हणजे त्या ठिकाणी जंतू निर्माण होणारच. मग त्या प्रकारचे जंतू ते टायफॉईडचे जंतू मग ते ॲबसॉर्ब होणार रक्तात जातात. तुम्ही रक्तात तपासणार वगैरे असं ते होतं. पण वास्तविक काय आहे की त्या ठिकाणी अन्न जे पडून राहिलेलं आहे आणि ज्याच्याने एवढं फर्मेंटेशन झालेलं आहे ते तिथून काढून टाकलं की अर्ध सगळं काम झालं. म्हणून आपण आपला टायफॉईड हा जास्त वेळ टिकत नाही. 30 ml एरंडेल सकाळी दिलं की जगातला कोणताही टायफॉईड आपण संध्याकाळपर्यंत उतरून टाकतो.
जास्त काही गरज राहत नाही. पण त्याच्यामध्ये त्याने सांगितलं आहे की विषमज्वर हा नंतर निर्माण होतो. आमावस्था, पश्चिमावस्था, पक्वावस्था ही सुरुवातीलाच असते, आपण त्याची काळजी करायची नाही. म्हणून पहिल्यांदा काय करायचं की ज्वर आला तर त्याला पहिल्यांदा लंघन, लंघन नंतर मग शोधन, शोधन दोषांप्रमाणे. जर समजा त्याला ताप असला आणि त्याचे दोष जास्त असले तर लगेच शोधन देऊन टाकलं तरी तो ताप लगेच कमी होतो आणि बरंही वाटायला लागतं. अन्न जास्त खाल्ल्यामुळे आला असेल तर अन्न निघून गेल्याबरोबर टेम्परेचर कमी व्हायला सुरुवात होते. पण तो जास्त पुढे सरकला लहान आतड्यामध्ये किसून काही लवकर जात नाही, इकडून खाणं सुरू, आम निर्माण झाला, पश्चिमावस्था झाली, बऱ्याच वेळ आम पडून राहिलेला आहे, सळायला लागला आहे, मग टायफॉईड होणार. पण ते इंटेस्टाईनमध्ये असल्यामुळे लहान आतड्यामध्ये वरून जर 30 ml रेणी दिलं की जसं नळ धुतो आपण तशा प्रकारे सगळी घाण निघून जाते. 30 ml एरंड देणार ते आपण 30 ml देतो त्याप्रमाणे कमी जास्त आपल्याला ते करता येईल. एखादा 50 द्यावा लागेल किंवा विरेचनाची गोळी त्याच्याबरोबरही द्यावं लागेल आणखी. पण एकदा 3-4 गुलाब झाले सगळा आम निघून जातो आणि संध्याकाळी ताप पण होऊन जातो. इतक्या लवकर आपल्याला टायफॉईड बरा करता येतो. फ्ल्यू तर अंगामध्ये ज्वर का असं कमी झाला, घाम आला, मोकळं वाटायला लागलं, भूक वाटायला लागली की फ्रेश होऊन जातो, आहे की नाही. तर अशा प्रकारे आपल्याला आणि गंमत अशी विषमज्वराचे आपल्याला निर्णय प्रकार केलेले आहेत. परत ते म्हणजे असं तुमचं संततो, सततो, अन्यद्यू, तृतीयक आणि चतुर्थ असे प्रकार केले आणि त्याचे काढे त्याच्याबरोबर दिलेले आहेत. कलिंगा पटोल असते, पत्रम कटकोलो, हिणी पटोलून, साहिवा मुष्टा, पाठा कटकुरीन, हे जे 5 काढे ते त्या प्रत्येकाला रस, रक्त, मांस अशा हिशोबात ते दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते जे दोष आहेत ते बाहेर काढून टाकणारेच दोष आहेत. सगळे जे काढे दिलेले आहेत ते वमन, विरेचन, बस्ती अशाच आहेत प्रकारचे आहेत. कलिंगा म्हणजे इंद्रजो, पटोल पत्र म्हणजे वमनच आहे प्रत्येक पडवळाचं. तर अशा प्रकारे पत्रम कटुक रोहिणी कुठकी तर ही विरेचनच आहे, नाही का. तर अशा पद्धतीने ते काढे जमवलेले आहेत प्रत्येकाचे संतत सतत. आणि त्याचप्रमाणे आपण विचार करतो की इथे यांनी विरेचन द्यायचा विचार केला आहे तशा प्रकारचा आपण जर केला तर तो टेम्परेचर आपोआप होतं. आरोग्यवधाचा काढा द्यायचा, त्याच्यात मनुका टाकून वगैरे द्यायचा, तसं जर कोणाला जमलं असेल तर तसं. पण त्याने अनेक प्रकारचे काढे सांगितलेले ते सुद्धा या पद्धतीने सांगितले. त्याच्यामुळे आपल्याला तापाचा विचार करताना आयुर्वेदी याच्यामध्ये फार सोपं झालं, आहे की नाही. आता त्याच्यात 2 भाग केले, एक म्हणजे निज आणि आगंतुक. खाई खाऊन ताप निर्माण झाला तर तो निजामध्ये गेला आणि काही न खाता एकदम ताप आला आणि त्याला कन्फर्म झालं की बा ह्या मलेरियाचा ताप, नाही की नाही. आता मलेरियाचा ताप कसा होतो तर डास बाहेर असतो तर तो आगंतुक दोषांमध्ये गेला. निजागंतुक विभागाने तत्र रोगा द्विधा स्मृता असं आहे ना. तर आगंतुक दोषामध्ये गेला, बाहेरून आलेल्या दोषामध्ये गेलेला आहे तो. ये भूत विषय वायुवग्नी क्षतभंगादी संभवात तेशू आगंतुक रोगाला, हे सगळे आगंतुक रोग आहेत. त्याच्यामध्ये हा तापही आगंतुक आहे पण तो डास बाहेरून येतो, आपल्या कातडीवर बसतो. बसल्यानंतर काय करायचं तो आतमध्ये, आता डास केवढा असतो तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामध्ये त्याची सोंड जे आपल्याला दिसत नाही आणि त्या सोंडीमध्ये असलेलं विष कसं दिसणार मायक्रोस्कोपशिवाय, फार कठीण. ते ते इथे आतमध्ये टाकतं पण एवढंच असं विष असतं तरी माणसाला हैराण करून टाकतं. म्हणून शरीर ते विष बाहेर काढून टाकायचा प्रयत्न करतं आणि ते जो प्रयत्न आहे त्यालाच आपण थंडी बाजून येणं असं म्हणतो. असं 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 करतं शरीर, मग ते शरीरात ते विष आलेलं त्या सर्क्युलेशनमधून बाईल्समध्ये जातं आणि तिथून इंटेस्टाईनमध्ये येतं. मी इथे आलं एकदा म्हणजे मग इकडच्या ठिकाणची लक्षणं कमी होतात. परंतु इथे आल्यावर जी लक्षणं निर्माण होतात, समजा आता तुम्ही थंडी वाजून आली आणि नंतर थंडी कमी झाली, कमी झाली त्यावेळेला काय झालं की शरीराचे प्रयत्न पुरेसे झाले आणि शरीराने ते जे विष आहे ते व्हाया बाईल्स इथे इंटेस्टाईनमध्ये आणलं. तिथे लक्षणं निर्माण होतात हे नेहमी लक्षात ठेवायचं. ते शूलानाह प्रसेप, शूल अनाह, शूल म्हणजे पोट दुखणं, पोट फुगणं आणि प्रसेक म्हणजे मळमळ करणं. त्याच्यातून विष बाहेर निघून जायचा प्रयत्न करणं. पण त्याच्यामध्ये अन्नभिन्न काही नसतं आणि कोणताही पदार्थ आतमध्ये आला तर नॅचरली म्हणजे आपल्या निसर्गाच्या प्रक्रियेमुळे ते आतमध्ये परत शोषलं जातं. म्हणजे एवढं शरीराने प्रयत्न करून ते जे विष आतमध्ये आणलं ते लगेच शाखागत झालं,
शाखागत झाल्याबरोबर काय झालं की तो अग्नी तिथे जो असतो तो लगेच शाखागत होतो, म्हणून टेम्परेचर येतं. आणि त्या ठिकाणी आम नसतो म्हणून टेम्परेचर मलेरियामध्ये जास्त असतं. आमामुळे आम पसण्याच्या याच्यामध्ये टेम्परेचर तेवढं नसतं फ्ल्यूमध्ये, परंतु मलेरियामध्ये टेम्परेचर खूप जास्त असतो, 3-4 पर्यंत असतं, अस्वस्थ होतो तेवढ्यापुरती इंडिया. आणि मग पंचायत येते, मग आता त्याला काय सांगितलं शास्त्रकारांनी युक्ती, तर आपल्याकडे त्या याला तो जो तो विषारी पदार्थ आहे की ज्याच्यामुळे टेम्परेचर आलेलं आहे तो परत पोस्टात आणायला पाहिजे, तो येणार कसा? तर त्याला युक्ती ही की असे पदार्थ आतमध्ये टाकायचे की ज्याच्यामुळे सगळे स्राव आतमध्ये आपोआप येतील. ते पदार्थ कोणते? तर दही. दही शीतके विषमज्वरे असं म्हटलेले त्याचे, त्याचा अर्थ उत्कृष करणारा पदार्थ आहे. त्याच्यामध्ये भात टाकायचा, दही टाकायचं, तूप टाकायचं, साखर टाकायची आणि मग नंतर तो खायचा. खाल्ल्याबरोबर काय झालं की सगळे सिक्रिएशन्स जे असतात ते आपोआप आतमध्ये यायला सुरुवात होते. आतमध्ये आले त्याच्याबरोबर ते विषही येतं, म्हणजे विष आतमध्ये आणायला परत दुसरं काही त्रास करायची गरज नाही, किंवा नेहमी थंडी येऊन ताप भरायची, मधूनमधून थंडी वाटते किरकोळ समजा तसं वाटलं तर, ते म्हणजे ती जी प्रक्रिया सुरू असते की जे सगळे विष कोष्टात आणतात त्याचं लक्षण म्हणून असतं, पण एकदा थंडी आली की परत एक नेमकं टेम्परेचर असतं. आणि आतमध्ये पदार्थ खाल्ला म्हणजे सगळे जे सिक्रिएशन असतात ते आतमध्ये येतात. आतमध्ये आले ती युक्ती आहे की त्यावेळेला सावधपणे त्याचं सगळं घाण बाहेर काढून टाकली की त्याच्याबरोबर तो विषारी पदार्थही जातो आणि मग टेम्परेचर परत येत नाही. म्हणजे एका दिवसात आमच्याकडे चिकनगुनियामध्ये याच होता की नाही, त्याचेही डास होते. तर इथे चिकनगुनियाचे 50 केसेस आम्ही ॲडमिट करून घेतले आणि इतक्या सोप्या पद्धतीने आपण त्यांना सकाळीच वमन दिलं की संध्याकाळी पेशंट घरी, इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला करता आलं. हे सोपं होतं म्हणून आम्ही काय केलं, आम्हाला वाटलं की हे आता आपण एवढी साथ सुरू आहे चिकनगुनियाची तर सरकारला सांगू किंवा असं आम्हाला करता येतं तेव्हा आम्हाला परवानगी द्या. तर त्यांनी सांगितलं की वी डोंट बिलीव इन दिस, त्यामुळे आमचा काही इलाज राहिला नाही, आम्ही काही त्यांच्या पण आमच्या दवाखान्यात तर आम्हाला ट्रीटमेंट देता येते की नाही. तर अशा पद्धतीने आम्ही सुरू केलं आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्याच्यामध्ये पहिली केस आली की तुमचे सोमनाथ बेभांडी म्हणून आपल्याकडे इथे येतात, त्यांची मुलगी ती 21-22 वर्षाची आणि तिला ताप आला. ताप आला तो निश्चित त्यांना वाटलं की हा ताप आहे, हा चिकनगुनियाचाच आहे. आता ते ग्रस्त इंजिनियर असल्यामुळे डोकं ते चालतं, विद्वान माणूस फार काय करून टाकतील घोटाळ्याचे नियम नाही. तर त्यांनी ठरवलं की हा सरकारी रोग आहे, म्हणजे आपण सरकारकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं. ते गेले सर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून टाकले. ॲडमिट केल्यानंतर काय झालं की ते तर प्रत्येक वेळा तपासायला याला स्कूटरवर गावात पाठवतं, ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासण्याच्या सोयी नाही, महत्त्वाचं काही तपासायचं असलं तर गावात पाठवायचं. आणि त्याला त्याला ताप उतरायला तयार नाही. आता आली का मोठी पंचायत, टेम्परेचर कमी होत नाही, यांना धावपळ करावी लागते आणि तिला परीक्षाजवळ आली काय करणार मोठा फोन. मग ते इथे आले आमच्याकडे आणि त्यांना सांगितलं त्यांनी की बा आता काय करावं मोठा प्रश्न आहे. बरं ते सोडतही नाही, सरकारमध्ये एकदा ॲडमिट केलं की ते त्यांच्या परवानगीशिवाय तुम्हाला बाहेर जाता येत नाही अशी परिस्थिती आहे. ते म्हणे आम्ही ते तर सोडायला तयार नाही आणि तिला तर ताप आला आहे तो बरा झाला पाहिजे, कसं काय करायचं? म्हणलं तू असं कर, 9:30 संध्याकाळी रात्री सगळेजणं जोतो जेवायला चालत जातो, ते नर्सेस वगैरे सुद्धा चालले जातात, त्यावेळेला रिक्षा आणून ठेव. आणि सगळे गेले की तिला पळवू ना नाही काय करणार, तिला रिक्षाने इथे आणलं, बसती दिला आणि एक छानपैकी दहीभात साखर वगैरे खाऊन दुसऱ्या दिवशी सकाळीच वमन दिलं. एकदम छान वमन लागू पडलं आणि त्यानंतर मग आपण नेहमी काय देतो सुदर्शन घेण्यापोटी अमृतवारिशनशी तो मला दिसतो ना कोणत्याही मलेरियाच्या यायला, तर ताबडतोब दिलं आणि त्यानंतर दिवसभर ताप नाही. वमन झाल्याबरोबर 9 वाजायला वमन झालं आणि त्याच्यानंतर ताप जो गेला तो परत आला नाही. संध्याकाळपर्यंत ती फ्रेश झाली, ती म्हणे मला उद्या पेपर आहे. म्हटलं जा ह्या काही काळजी करू नका, ती पहिली केस. त्याच्यानंतर मग आला चिकनगुनियाचा की लगेच ताक भात, तर ताक भात वाल्यासाठी ती ताजा झाला समोरच्या, त्याने ताक भात आणि दही भात खाऊ घातला की आम्ही लगेच वमन द्यायचो आणि लगेच ह्या 3 गोष्टी द्यायच्या सुदर्शन घनवटी अमृता निष्ठ आणि हे चितोबालाजी चूर्ण, हे दिलं की लगेच त्याला ताप बरा व्हायचा आलं. तर अशा पद्धतीने
आपल्याला आगंतुक ज्वराची चिकित्सा फार सुंदर बागभटाने सांगितली आहे. त्याप्रमाणे आपण जर केली तर ह्या भानगडी राहत नाही. संप्राप्ती मात्र नीट लक्षात घेतली पाहिजे, आलं का, त्याच्याशिवाय चांगलं नाही. आणि ह्या गोष्टी आपल्याला तशा समजतात लगेच असं नाही आहे. खरं तसं आहे. आता आम्हाला ही गोष्ट ग्रंथात होती, माहिती होती, पाठ अंतर होतं, संत तो सततो अन्यदेव माहिती होतं, कलियुग का पडलेलं असते हे माहिती होतं सगळं. पण ते आम्ही जर लगेच चिकित्सा करता आली नाही, म्हणजे सुचलं नव्हतं. परंतु इथे नेर म्हणून गाव आहे, त्या नेरचा एक 16-17 वर्षाचा मुलगा, त्याला मलेरिया झाला आणि त्याला हेमोफिलिया होता. हेमोफिलियामध्ये कसं असतं की धक्का लागला, कुठे रक्तवाहिनी तुटली की रक्त थांबत नाही, मग पंचायत पडते, काय करायचं. कोणी डॉक्टर त्याला ट्रीटमेंट द्यायला तयार नव्हता, पण क्लोरोक्विन हायड्रोक्लोराईडने नक्की रक्तस्राव होतो हे माहिती आहे सगळ्यांना. त्या ट्रीटमेंट कोणी द्यायला तयार नाही. तो घाबरला, मग ते आला इथे माझ्याकडे. म्हणजे आपल्याला काय, एकदा आलं म्हणजे आपण त्याची चिंता करायची नाही, आयुर्वेदाप्रमाणे चिकित्सा करायची. ॲडमिट करून घेतलं आणि त्याला सांगितलं किती वाजता थंडी येते, म्हणजे 3:30 येते. म्हटलं काळजी करू नको, 12 जाता तुला जेवायला देतो. मग दही भात साखर तूप भरपूर जेवायला दिलं. त्यावेळा ही मला ह्या सगळ्या गोष्टीचा क्रमाने संबंध माहिती नव्हता, फक्त एवढंच माहिती होतं की आगंतुक दोषाचे दोष असे काढतात, त्याला वमन देऊन टाकू, आपण नंतर मग बघता येईल पुढे, अशा हिशोबात आम्ही ते प्लॅन केलं होतं. त्याला मग दही भात साखर तूप खाऊ घातलं. 2 झाले त्याला अन्न गेलं नाही, त्यामुळे ते खाल्ल्याबरोबर इतकी झोप लागली त्याला, लवकर उठे ना, मग आता झाली का पंचायत. मग झोप 3:30-4 तो स्वतःहून उठला आणि उठल्यानंतर इतक्या उलट्या झाल्या त्याला, तरी तो ते भात बिक तर निघालं, परंतु जनरल कडू पित्त बित्त होऊन सबंध गाद्या विद्या भरल्या इतकं कठीण. आमचं त्यावेळेस ह्या जयहिंद कॉलेजच्या समोर हॉस्पिटल होतं, तर ते झाल्याबरोबर तो उठला आणि मग आम्ही त्याला बाकीचं चहा बी देऊन 4 मग काही उलट्या झाल्या नाही, सगळं व्यवस्थित झालं. मग सुदर्शन गणपती नेहमीसारखं आपलं परिस्थिती दिलं आणि झालं. त्या दिवशी ताप आला नाही, दुसऱ्या दिवशी ताप आला नाही, म्हणून आम्हाला वाटलं की आता तपासू तरी, कारण पहिला रिपोर्ट त्याचा मलेरिया 4+ होता. मग आता मग परत लॅबोरेटरीमध्ये नेलं, त्याला तपासलं, त्याच्यात लक्षात आलं की मलेरिया नीलं. याचाच अर्थ अशा प्रकारे शाखागत दोष कोष्टात आणून आपल्याला बाहेर काढून टाकता येतं हे सिद्ध झालं. त्याप्रमाणे आम्ही केलं, अनेक लोकांना त्याचा उपयोग झाला. आम्ही व्याख्यानाला गेलो नाशिकला, तिथे त्यांना सांगितलं किंवा अशा अशा पद्धतीने आम्ही करतो आणि त्याच्यामध्ये ग्रंथात दिलेले त्याप्रमाणेच आम्हाला ते सगळं रिझल्ट मिळतात. तर त्यांना आश्चर्य वाटलं असं कसं झालं, मग ते गोळ्या बिळ्या कुठे जातील मलेरियाच्या आणि त्याचं इंजेक्शन्स वगैरे एवढं संशोधन कसं काय करायचं. तर मग म्हटलं तुम्ही करून पहा. तर त्यांच्याकडे दुपारी 11 ताप येणारी एक व्यक्ती होती, मी 9 होते, त्यांचं किचन असतं हॉस्पिटलचं, लगेच त्याला दही भात साखर खाऊन दिलं. पण आम्ही रिबाट नाही पाहिले, लगेच मदनफळ देऊन टाकलं त्याला पाण्यामध्ये गोळून. आणि थोड्या वेळाने जेव्हा उलट्या सुरू झाल्या त्याला, तर सगळे घाण निघून गेले. निघून गेल्याबरोबर त्या दिवशी त्याला ताप आला नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा मी होतो, ताप आला नाही. मग म्हणे आता तपासा, तपासलं तर मलेरिया नील होता. अशा प्रकारे आम्ही इथे 50 चिकनगुनियाचे केसेस केल्या. आता त्याच्याबरोबर स्वाईन फ्लू आला पुढे, तोही अशा प्रकारे आम्ही हँडल केला. आगंतुक दोष आहे ना तो, तर आगंतुक दोषाची चिकित्सा आता आमच्या लक्षात आली, त्याच्यामुळे आम्ही 3 ट्रीटमेंट केली. त्याचे केसेस फार केल्या नाही, 2 किंवा 3 केसेस केले, पण पूर्णपणे बरं झालं एका दिवसात किंवा 2 दिवसात. तर आपल्याला ह्या तापाच्या संप्राप्तीची जर नीट ओळख असली तर आपल्याला काळजी करायची गरज नसते. इतक्या अवस्था आपल्याकडे आहेत याच्यात जर नुसती विचारही कोणी करू शकत नाही, इतक्या आपल्याकडे त्याची तयारी असते. अशा प्रकारे तापाची मी तुम्हाला सांगितली सगळी. आता बाकीचं जे इतर ताप आहे त्याची आपण उद्या चर्चा करू. काही शंका त्याच्याबरोबर असल्या तर मला सांगा.